नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आज आपण खव्याची कचोरी बनवणार आहोत. किती सुंदर, खुसखुशीत, क्रिस्पी, चविष्ट कचोरी बनलेली आहे. कचोरी बनवण्याकरता एक वाटी मैदा, पाववाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि पाववाटी साजूक तूप घेतलेलं आहे. कचोरीचं पीठ मळून घेऊया. तर एक वाटी मैद्यात मी पाववाटी रवा घालून चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता साजूक तूप घातलेलं आहे. तूप थोडं जास्त वापरायचं आहे म्हणजे आपलं कचोरीचं पीठ प्रॉपर तयार होतं आणि कचोरी छान खुसखुशीत बनते. तर असा गोळा पिठाचा तयार झाला पाहिजे. इतपत आपल्याला तूप यामध्ये घालायचं आहे. आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी योग्य आहे. मी छोटा एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम नाही घालायचं. छान आता कचोरीचं पीठ मळून घेऊया. तर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. मला अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी लागलेलं आहे आणि पीठ मध्यम स्वरूपाचं मळलं आहे. जास्त कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. याला 20 मिनिट आपण झाकण ठेवून रेस्ट देऊया. तोपर्यंत कचोरीचं सारण बनवूया. एक वाटी खवा घेतला आहे फ्रेश, अर्धी वाटी मैदा, काही काजू बदाम आणि 7-8 विलायची घेतल्यात. काजू बदाम विलायची आपण ग्राइंड करून घेऊया. काजू मी हलकेसे ग्राइंड केलेत, थोडेसे जाडसर आहेत. पॅनमध्ये मी 1/2 टीस्पून तूप घातलेलं आहे. आता खवा गरम करून घेऊया. तुपामुळं खवा पॅनला चिकटत नाही आणि खवा आपल्याला हातानं मॅश करून पॅनमध्ये घालायचा, म्हणजे खव्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही. आता 1-4 मिनिट लो फ्लेमवरती खवा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. सारखं हलवत राहायचं आहे आणि गॅस फुल नाही करायचा, नाही तर खवा आपला करपला जाईल. थोडासा खवा आता सैलसर झाला आहे पण सारखं आपण याला हलवत राहूया. आता वेलची पावडर घालूया. छोटा 1/2 चमचा वेलची पावडर घातली. काजू बदाम बारीक केलेले पण यामध्ये घातलेले आहेत आणि मी जास्त जाडसर काजू बदाम नाही ठेवले, त्यामुळं कचोरी आपली व्यवस्थित बनते, फुटत नाही आणि काजू बदाम खव्यामध्ये छान परतले जातात. खवा परतून झाला आहे, कलरही बदलला आहे, सुगंध खूप सुंदर येतो आहे आणि घट्ट झालेला आहे. किती छान सोनेरी कलर आला आहे खव्याला. आता आपण खवा बाउलमध्ये काढून घेऊन थंड करून घेणार आहोत. मी यामध्ये 1/2 वाटी पिठीसाखर घातली. खवा थंड झालेला आहे त्यानंतरच मी पिठीसाखर घातली. गरम खव्यात पिठीसाखर नाही घालायची, नाही तर आपला खवा सैलसर बनेल. त्यामुळं खवा थंड झाल्यानंतर मी सारण बनवलेलं आहे. आपलं सारण रेडी आहे. आता 20 मिनिटानंतर आपलं पीठ छान मुरलेलं आहे. याला मी तेल तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे. 1 मिनिट मी याला मळून घेणार आहे, त्यामुळं हे पीठ खूप छान असं सॉफ्ट बनेल. आता आपण याचे कचोरीसाठी उंडे बनवूया. तुम्हाला कोणत्या मापाच्या कचोरी पाहिजे त्यानुसार तुम्ही उंडे बनवू शकता. तर मी मध्यम स्वरूपाचे उंडे बनवले आणि दोन्ही तळहाताच्या मध्यभागी प्रेस करून मी हा उंडा बनवून घेतला आहे. किती सॉफ्ट, किती मऊसूत झालेला आहे. यावरती चिरा वगैरे बिलकुल नाही येतं. तर अशा प्रकारे आपण सर्व उंडे बनवलेत. यावरती एकसुद्धा चीर नाही आहे. अशा प्रकारे छान मऊसूत उंडे बनवायचे. आता आपण याची वाटी बनवणार आहोत. तर 2 हाताच्या बोटांमध्ये मी अंगठ्यानं दाबून वाटी बनवून घेणार आहे आणि एकसारखी वाटी बनवायची. बुडाला साईडनं एकसारखी बनली पाहिजे. अगदी आपण पुरणपोळीला जशी वाटी बनवतो त्याप्रमाणे ही बनवायची आहे. आता चमच्यानं आपण कचोरीचं सारण यामध्ये भरूया आणि सारण किती छान बनलेलं आहे, त्यामुळं कचोरी फुटण्याची बिलकुल भीती नाही आहे आपल्याला. जर तुम्ही काजू बदाम कट करून घातले तर कचोरी कदाचित फुटू शकते, त्यामुळं मी मिक्सरला यांना फिरून घेतलेलं आहे. छान मी याला सपाट करून घेतलेली आहे. सर्व बाजूंनी सारखी कचोरी तयार झालेली आहे. मध्यभागी कडेनं एकसारखी बनलेली आहे. तर अशा प्रकारे मी दुसरी कचोरी बनवून दाखवते. खूप सहज आणि झटपट बनतात या कचोरी. खायला खूप टेस्टी लागतात. लहान मुलांना पण खूप आवडतात या. तुम्ही नक्की बनवून
खाऊन पहा, कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि एक 3 ते 4 दिवस तुम्ही आरामशीर याला खाऊ शकता. प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. व्यवस्थित आपण कचोरीचं तोंड दाबून घ्यायचं आहे, नाही तर फुटण्याची शक्यता असते तेलात सोडल्यावर. आपली कचोरी किती छान तयार झाली, सर्व कचोरी मी बनवून घेतल्यात, एक सारख्या बनल्यात आणि व्यवस्थित तोंड आपण दाबून घेतलेले आहेत. आता तूप मी गरम केलेलं आहे आणि मध्यम स्वरूपापेक्षा कमी आपल्याला तूप गरम करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं. आता तेल हलकंसं गरम आहे, त्यामध्ये कचोरी सोडली तर पाहू शकता तुम्ही हळूहळू यात तळत आहे, बबल्सवरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. जास्त तेल गरम नाही आहे, जास्त गरम तेलात कचोरी आपल्याला बिलकुल तळायची नाही. जर गरम तेलात कचोरी तळली तर ती फुटण्याची आणि खवा बाहेर येण्याची शक्यता असते. हलकंसं अलगद हलवून आपण कचोरी गोल्डन ब्राऊन सोनेरी कलरपर्यंत तळून घेणार आहोत. आता हळूहळू आपली कचोरी फुगलेली पण आहे, जर जास्त गरम तूप असेल तर आपली कचोरी जास्त फुगून फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं तेल कमी गरम ठेवायचं आहे आणि हळूवार यांना तळून घ्यायचं आहे. छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या कचोरीला आणि किती सुंदर खुसखुशीत बनलेली आहे. व्यवस्थित तूप निथळून घ्यायचं आहे. तुम्ही तूप तेल कशामध्ये सुद्धा कचोरी तळू शकता. तर किती छान बनली आपली कचोरी, किती सुंदर कलर पण आलेला आहे. आणखीन आपण दुसरी कचोरी पण तळून घेऊया. तर तूप आपल्याला हलकंसं गरम ठेवायचं आहे आणि छान आता आपण या कचोरी गोल्डन कलरपर्यंत तळून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि एकदम हळूवार आपल्याला तळायचं आहे, घाई गडबड बिलकुल करायची नाही, नाही तर कचोरी आपली व्यवस्थित बनत नाही. आता मी यांना पलटी करून घेतलेलं आहे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण यांना तळून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम पिस्ता काही पण घालू शकता. आपली कचोरी आता तळून झालेली आहे, किती छान कचोरी फुगलेल्या आहेत आणि एकसारख्या बनलेल्या आहेत. इतक्याच प्रॉपर आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे, तरच या खायला खूप टेस्टी लागतात, खुसखुशीत बनतात. तर अशा प्रकारे आपण सर्व कचोरी तळून घेऊया. तर आपली ही कचोरी तळून झालेली आहे. आता याला थंड करून झाल्यानंतर मी पिठी साखर घालणार आहे यावरती, म्हणजे आणखीन कचोरी खायला टेस्टी लागते. तर किती सुंदर कचोरी बनलेली आहे. तुम्हाला माझी ही खव्याची कचोरी आवडली असेल तर प्लीज कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, घंटीचे बटणही दाबा. थँक्यू.